आज पहाटेच्या सुमारास नाशिकच्या मिर्ची हॉटेल म्हणजे औरंगाबाद रोडवर यवतमाळहून येणाऱ्या लक्झरी बसचा एका ट्रकसोबत भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये जवळपास 12 ते 13 रुग्ण हे होरपळून मृत्यू झाले. खरं तर त्या अपघातानंतर बसला आग लागली होती आणि जर आपण आता जिल्हा रुग्णालयात आहोत इथं जर बघितलं तर जे वेगवेगळे जे रुग्ण आहेत त्याच्यात जवळपास 35 ते 40 रुग्ण हे जखमी आहेत आणि ते नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात खरं तर उपचार घेत आहे. या ठिकाणी आपल्यासोबत ह्या बसचे ना सेकंड जे ड्रायव्हर आहेत ते आपल्यासोबत आहे. दादा, नक्की काय झालं होतं पहाटेच्या सुमारास? नाही, मला तर तेवढं काही फक्त नक्की माहीत नाही. मी कसं झोपून होतो, झोपेतून उठल्यानंतर एकदम असा जसा अपघात होण्याचा एकदम आवाज आला आकाडकर आणि आगीचा असा गोंगाटा दिसला. पूर्ण आगीनं गाडीला घेरलेलं होतं. वर पार्टेशनला झोपून होतो जसंच मला मग मी फसलो होतो मध्ये. मला थोडंसं कुठून तरी निघण्यासाठी जागा दिसली तर मी तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. पण बाहेर निघण्याचा प्रयत्न केल्यानंतर खाली पाहिलं तर एकदम 6-7 फूट खाली. मग वरून उडी मारली. उडी मारल्यानंतर मग डोक्याला लागलं होतं. मला तेव्हा काही जाणवलं नाही. जेव्हा रक्त वगैरे निघालं तेव्हा डोक्याला बांधून मग इकडं तिकडं थोडासा बचाव कार्याचं काम केलं. पण जेव्हा एकदम चक्कर आली, एकदम डोकं फिरल्यासारखं झालं तर मी एकदम खाली पडल्यासारखं तर मी बसून गेलो. सर लोक साहेब लोक होते, पोलीसवाल्यांना मग मदत केली का बसा म्हणे तुम्ही, आम्ही सहकार्य करतो, आम्ही काम करतो. त्याच्यानंतर तर मग मला काही माहीत नाही. मी इथं आल्यानंतर मला माहीत पडलं दवाखान्यात आलं. साधारण बसमध्ये किती लोक होते आणि ही बस कुठून निघाली होती आणि कुठे जाणार होती? साधारण किती लोक होते बसमध्ये? जवळपास 30-35 लोक होते. 30-35 लोक. आणि कुठून बस चालली? यवतमाळ ते मुंबई जाणार होती बस. खरं तर यवतमाळहून मुंबईला ही बस जाणार होती. आणि या ठिकाणी प्रमोद भाऊ, तुम्ही बसवर कंडक्टर होतात, काय झालं होतं पहाटेच्या सुमारास जेव्हा हा प्रकार लक्षात आला? कारण की तुम्ही खरं तर जागे होते. जागे होतो म्हणजे मी बाहेर मध्ये गेलो होतो पॅसेंजरला आवाज द्यायला. जेव्हा नाशिक आलं म्हणून जेव्हा आवाज दिला तेव्हा समोर धाडकन आवाज आला. मग काही त्या टायमाला समजलं नाही. मग साधारण किती प्रवासी होते? 30-35. मुख्यमंत्री साहेबांनी तुमची भेट घेतली? काय बोलले साहेब? काय नाही, कशा बघीन म्हणे. सगळं होते ओके होते म्हणे, काही टेन्शन घेऊ नका. नक्कीच मदतीचं काही सांगितलं साहेबांनी? खरं तर राज्याचे मुख्यमंत्री हे आत्ताच काही वेळापूर्वी या रुग्णांना भेटून गेलेले. मृतांना 5 लाखाची मदत आणि जखमींना सर्व शासकीय जी मदत आहे ती मिळणार आहे. उपचार त्यांचे मोफत केले जाणार आहे. मात्र हा अपघात कसा झालेला आहे याबाबत सविस्तर जो आहे ती चौकशी सुरू आहे. जो ट्रक ड्रायव्हर आहे ज्यांनी अपघात झाला होता तो फरार आहे या संदर्भात नाशिक पोलीस तपास करत आहेत. किरण नाईक, लोकमत डिजिटल, नाशिक.